स्वागत आहे नवीन व्लॉग मध्ये। आणि आज आपण थोडस आरटीओ ऑफिसला जायचं आहे, तर आज आरटीओ ऑफिसचं गाडीचं काम करायचं आणि त्यानंतर परत आपल्याला कोणत्या तर मंदिराला भेट द्यायची आहे। भेट म्हणजे जायचं आहे आपल्याला दर्शनाला। तर ह्या व्लॉग मध्ये बघूत आपण ह्या व्हिडिओ मध्ये। चला मग आता गाडी येईल आपली, जाऊन लगेच आरटीओ ऑफिसला काम करून लगेच निघू तिकडं। गाडीचे कागद इथं डबल पाठव मला। गाडीची पेपर आम्ही कोण दिसलो? आम्ही पोलीस दिसलो। मला तवा शकाल आरटीओ ऑफिस आणि इथं पोलीस ठाणे लिहिले काहीतर गोळ आहे इथं। पोलीस आहे इथं वाईट हक्की वर दिसत त्याचा व्हिडिओ करायला पाहिजे होत। मॅडम मी कन्फ्युजन झाली, गाडी जमा करायची कसली गाडी? गाडी पकडलेली पोलीस ठाणे कॅमेरा चालू करतो आम्ही सांगितलेलं आहे का नाही? सांगलेलं ती सोडून देते लोक पोलीस ठाणे। मला मला बी थोडं आरटीओ कुठे तर लिहिलं पाहिजे होत। पोपट झालेला आहे पाटलाचा इथं, पाटला सोबत माझा ती मॅडम लयच भारी झाली। चला मग आता तुमच्या मनात मॅप बीप काही लावून तुला सांग पण शिकाय कॅमेरा बंद करतोस बघ आता का दाखवते बघ बरं करेक्ट दाखवलं की नाही अर्ध्या वाटत तू वापस आणलीस बेटा। अरे मी मॅपवर टाकलं तर आरटीओ ही दाखवलं, मी तर काय करू आता? माणसं आलेत मॅप लावून आरटीओ ऑफिस म्हणून, मग आता विचारलं की आरटीओ ऑफिस आहे का म्हणून। जावा आता मामा हेल्मेट घाल। भरपूर प्रयत्नानंतर आता भरपूर प्रयत्न आहेत मॅप नाही का मध्ये आरटीओ ऑफिस मध्ये कागद घ्यायचे का विसरून द्यायचे? खावा भाजी वगैरे दाबून आता वेटिंग आहे इथं। कागदपत्राच्या थोडस कामासाठी थांबलेलो आहेत आपण इथं, तर थोड्या वेळ भजे खाऊन थोड्या वेळा करूच काम झालं की जाऊत नंतर आपण पुढे। लवकरात लवकर काम हवं आपलं। करतास का इथं तू? प्लान मध्ये छोटासा बदल झालेला आहे का? बदल झालाय तर बदल असा झालाय की नुसती देवळात जायचं, आळंदी कॅन्सल। गोली बनवला मला लय उशीर झालाय निघायला। काय म्हणते गोली? गोली काय रे? कुली मामा मला कुली गोली मामाची कुली कुली मामा सामान घेऊन निघालेला आहे। कुठं जायचे मग आता? नुसतं देहो आळंदी होती का? येणं जाणार नाही तुकाराम महाराज ज्ञान कर्म भोग ती योग जगत गुरु तत्वज्ञान काय होत तू वाचायलास म्हणून मी तुला फायनल
फायनली पोहोचलेलो आहे आपण मागे बघू शकता हो का फायनली आपण इथं पोहोचलेलो आहे बघू शकता मागे तर आता पोहोचलेलो आहे आपण आता दर्शन घेऊत मस्त पैकी पाय धुवायचं पाय धुवून मग इकडे जायचं असंच पाचची चड्डी एक्स्ट्रा चड्डी आहे भाच्याची तिकडे साठून नंतर आपण नवशा गणपती पण आहे अरे कुठं कुठं गाडी कुठे चालली तर फायनली इथं आता पाय धुवायचं पाय धुवून पाय धुवायला जायचं आता खाली बघू शकता खाली कसं आपण पोहोचलो आहे आता इथं आता आपल्याला पाय धुवायचे तर पाय धुवून येऊ कोणती नदी आहे कोणती नदी आहे इंद्रायणी नदीत पाय धुवून आपण आता स्वच्छ होत आपण पवित्र म्हणे पवित्र होत आपण आता नेचर कसलं भारी आहे बघू शकता इकडलं मागलं नंबर एक च वातावरण आहे नंबर एक च मस्त पाणी पाणी आहे बघू शकता सगळीकडे थंड गार हो भाऊ आहे भाऊ मंदिराच्या आत आलेलो आहेत आपण आणि आता आपलं दर्शन चालू होत आहे कॅमेऱ्यासाठी काय परवानगी असेल नसेल काय माहित नाही तरी पण जेवढं होतंय तेवढं शूट करतो मी टेन्शन घेऊ नका पिवडू पळा 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 आकी कुठे आहे दर्शन झालेलं आहे आणि आता आपण परत चाललो आहेत राळंदीला गेलं तर जाणार आहेत चेक करू परत हम्मा हम्मा असलं मस्त दिसला इकडं तिकडं मस्त असं कोरीव काम आहे सगळं आणि सगळं कोरीव काम आहे भारी केलंय बघू शकतो मागे सगळं इकडे ए टू झेड कोरीव काम आहे शिळा म्हणजे शिळा म्हणजे पाया पडा किती लाय मामा ही 100 रुपये ही 100 रुपये बोले भारी दिसला ले बरी झाली का ले बरी झाली हा Thank you.
बाहेरकडे जायच्या अगोदर एक आपण एक थोडं छोटासा एक कप चाय मारूत, चाय मारून जाऊ थोड्या वेळानंतर पाया पडायला. तर आधी दर्शन घेऊत. आता दर्शन घ्यायला आपण मध्ये आलेलो आहेत, बघू शकता मागे एक मंदिर आहे, इथे एक मंदिर आहे. तर इथं पाया पडूत आपण आता लवकर. पाथट इकडून निघते का लगे, भारी सिस्टीम आहे. आला आला हंबा आला हंबा हंबा आला हंबा आला हंबा हंबा काय ती आडा का अबा कुठं घेऊन चाललो इकडे. फायनली जेवण झालेलं आहे आणि आता आपण निघालो आहे घरला. एकदम स्वस्तात मस्त भारीचं जेवण होतं आणि एक वेळेस अवश्य भेट द्या तुम्ही पण इकडं.